सरकारकडून मुंबई पालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय, तर दरोडेखोरांनी चोरीवर बोलू नये असा पलटवार शिंदेंनी ठाकरेंवर केलाय। त्यामुळे मुंबई पालिकेवरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। हे याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा, कारण 2.5 वर्षाच्या काळामध्ये जो काही आहे मग 92,000 कोटीच्या ठेवी राहिल्या कशा, आणि त्याच्यामध्ये सगळे पक्ष तेव्हा लोकप्रतिनिधी होते, कॅगच्या अहवाला सुद्धा तसं काहीच नाहीये, कुठेही भ्रष्टाचार झालेला नाहीये। एकूणच ह्या चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते, ह्याला स्वतःच चोर ओरडलं म्हणजे लोक तुम्हाला सुद्धा म्हणजे ओरडणाऱ्याला सोडून दुसऱ्याकडे बघतात। दरोडा टाकणाऱ्यांनी चोरीची भाषा करणं हे त्यांच्या तोंडी शोभत नाही। गेले 15-20 वर्ष ज्यांनी मुंबई महापालिकेवर दरोडा टाकला, मुंबई महापालिकेचे हजारो कोटी कुठे गेले याचा हिशोब कॅग आता विचारणार आहे। SIT डिक्लेअर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढण्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। दरम्यान पैशांच्या उधळपट्टीचा जाब विचारण्यासाठी 1 जुलैला ठाकरे गट मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। या जनतेच्या पैशाची लूट, त्याचा हिशोब हा जनतेला त्यांना द्यावाच लागेल, आणि तो हिशोब त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवरती शिवसेना विराट मोर्चा काढणार आहे।